आसगावातील आगरवाडेकर यांचं घर पाडण्यात पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांचा सहभाग असल्याचा संशय बळावला असतानाच त्यांच्या बदलीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सिंग यांची कोणत्याही क्षणी बदली होऊ शकते, पण त्यांच्यावरील आरोपांचा सूक्ष्ममोक्ष लागेपर्यंत त्यांची बदली करणं हे योग्य आहे का असा प्रश्न गोव्यातील नागरिकांतून विचारला जातोय. गुंडांची फौज वापरून आगरवाडेकर यांना भर पावसात बेघर करण्याचा डाव आखण्यात आला होता, याला पोलीस महासंचालकांचं पाठबळ होतं अशा आशयाचा धक्कादायक अहवाल हणजूनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांनी गोव्याच्या मुख्य सचिवांना दिलाय. विशेष म्हणजे या प्रकरणात पोलीस निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांच्यासह उपनिरीक्षक संकेत पोखरे आणि प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक नितीन नाईक यांना निलंबित करण्यात आले. त्यांनी वरिष्ठांची आज्ञा पाळली नाही म्हणून त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे, पण त्यांनी अहवालात ज्या वरिष्ठांवर आरोप केलेत त्यांना निलंबित करण्याऐवजी बदली करण्यात येणार असल्याचं वृत्त आहे. जर प्रशल नाईक देसाई यांनी केलेल्या आरोपात तथ्य असेल तर जसपाल सिंग यांची केवळ बदली करून त्यांच्यात परिवर्तन घडू शकेल का हा प्रश्न निर्माण होतो. कारण माझी बदली झाली तरी तुला ड्रगच्या खोट्या गुन्ह्यात अडकून तुझं करिअर बर्बाद करेल अशा आशयाची धमकी दिल्याचा गंभीर आरोप देसाई यांनी केलाय. म्हणूनच त्यांची केवळ बदली करून हा प्रश्न सुटणार नाही. जनतेचा पोलिसांवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी जोपर्यंत आरोपांचा सूक्ष्ममोक्ष लागत नाही तोपर्यंत त्यांना खात्यातून निलंबित करणं योग्य ठरेल अशी मागणी आता गोव्यात जोर धरू लागली. अशाच ताज्या बातम्यांसह गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी govanvarta.net या संकेतस्थळाला भेट द्या.